नाशिक मधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाइट हॅक करून चक्क पेपर फोडल्याची घटना नाशिक मध्ये घडलेली आहे. SYBSC ह्या वर्गाचा लिनियर अल्जेब्रा हा विषयाचा पेपर IT इंजिनिअरिंगच्या मुलांनी हॅक करून व्हायरल केला आणि ह्यात आदेश चोपडे आणि चिन्मय या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्यात आलेली आहे. BSC दुसऱ्या वर्षाचा पेपर फोडण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाइट हॅक करून लिनियर अल्जेब्राचा हा पेपर फोडण्यात आलाय. दोन विद्यार्थ्यांना ह्या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, वेबसाइट हॅक करून पेपर फोडल्याची घटना समोर येते, दोन विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आलेली आहे, सविस्तर माहिती सांगाल. नाशिकच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे हे सगळे स्टुडंट होते. KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते. हे दोन्ही मुलं KK वाघ मधल्या IT तिसऱ्या वर्षाच्या आणि चौथ्या वर्षाची मुलं होती. त्याचं एकाचं नाव आदेश चोपडे आणि दुसऱ्याचं नाव चिन्मय अठरावलकर असं आहे. या दोघांनीही SYBSC जे काही पेपर होते ते पेपर लिनियर अल्जेब्रा नावाचा जो पेपर होता तो पेपर यांनी पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून फोडला आणि त्यानंतर तो संपूर्ण मित्रांमध्ये आणि तिथल्या मुलांमध्ये व्हायरल केला आणि त्यामुळेच एकूणच हे प्रकरण गेल्या 8 दिवसापूर्वी समोर आलेलं होतं. मात्र यातला तपास करताना पोलिसांना या दोन मुलांनी ही सगळी वेबसाईट हॅक करून हा प्रकार केल्याचं उघड केलेलं आहे. त्यामध्ये या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि हे दोघंही आता विद्यार्थी असल्यामुळे याची गंभीरता जास्त वाढलेली आहे आणि त्यातल्या त्यात या मुलांनी हे पेपर विकलेत का याचा तपास आता पोलीस करतात. अगदी धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीबद्दल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.